गणनेनुसार आज हे स्पष्ट होते की ही संक्रांती काळाची पुण्यप्रभात आहे ज्यामध्ये कलियुगाची समाप्ती व सतयुगाचा शुभारंभ आहे असे पंडित श्रीराम शर्मा आचार्य म्हणतात प्रतिदिवस एक पुस्तक मोहीम पुस्तकाचे नाव युग परिवर्तन कब और कैसे लेखक पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी लिहिले की एकोणावीसशे एकोणनव्वद ते दोन हजार एक हा काळ अनितीचा नायनात करणे सृजन प्रक्रियेला सुदृढ करणे व देवशक्तीला सामर्थ्यवान बनवण्याचा सा काळ आहे या पुस्तकात त्यांनी दोन्ही बाजू मांडल्या आहेत एकीकडे घोर विनाश चालू असताना दुसरीकडे सृजनात्मक कार्य चालू ठेवावे लागणार आहे लेखकाने स्पष्ट केले आहे की युग म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण काळ युग निर्माण योजनेमध्ये हाच भाव समाविष्ट आहे काळ बदलत आहे हे निश्चित आहे की लोकांच्या विचारधारेला सकारात्मकतेकडे वळवले पाहिजे तर मग सुखद भविष्य व उज्ज्वल परिस्थिती येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही युग परिवर्तनाची संकल्पना व योजना समजून घेण्यासाठी हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचावे पुस्तकातील काही महत्त्वाची सदवाक्य पुढील प्रमाणे आहे निसर्गाची व्यवस्था एवढी सर्वांगपूर्ण आहे की तिला परमात्मा स्वरूप मानले तरी काही अनुचित होणार नाही राष्ट्राची संपदा दररोज कमी होत आहे तिचा योग्य उपयोग करून वैकल्पिक ऊर्जेची समस्या सोडवली तर प्रगतीचे मार्ग मोकळे होतील सगळ्या बुद्धिजीवी लोकांनी मिळून आता विचार केला पाहिजे की मानवजातीचे अंतिम लक्ष्य काय आहे विकास की सर्वनाश विज्ञानाने पदार्थ जगतात असीम चमत्कार निर्माण केले पण आता त्याने मानवी चिंतन चरित्र व लोकपरंपरांना प्रभावित केले पाहिजे धर्माच्या मरणासन्न स्थितीला अमृत संजीवनीचे पान करण्याचे काम विज्ञानाच्या हनुमानाला करावे लागणार पुस्तकातील काही महत्त्वाची प्रकरणे खालीलप्रमाणे आहेत बायबलमध्ये संकटाचे संकेत ध्रुव केंद्रावरील बांधकामे खोदकामे रोखली पाहिजेत युगसंधीसाठी हीच वेळ का सावधान युग बदल रहा आहे सूचना हे पुस्तक सध्या हिंदी भाषेमध्ये उपलब्ध आहे आपल्याला जर हे मराठी भाषेमध्ये हवे असेल तर कमेंटमध्ये कळवावे त्याबद्दल काहीतरी पर्याय काढला जाईल लेखक वेदमूर्ती तपोनिष्ठ पंडित श्रीराम शर्मा आचार्य एकोणावीसशे अकरा ते एकोणावीसशे नव्वद लेखक हे भारतीय स्वतंत्रता सेनानी समाज सुधारक, गायत्री साधक अध्यात्मामागील विज्ञानाचा शोध घेणारे साधक होते व त्यांनी तीन हजार दोनशेपेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत